माझ्या प्रिय पॉवर वर्कर बंधूंनो आणि पॉवर इंजिनियर बंधूंनो, तसेच सर्व शेतकरी बंधूंनो आणि मित्रांनो, दरवर्षी जेव्हा शेतकरी किंवा बकऱ्या वगैरे चालणारा माणूस झाडावर चढून एखादी फांदी तोडतो लाईनजवळची, तेव्हा अनेक वीज अपघात झालेले मी वाचले आहेत आणि अशा बातम्या रेग्युलर पेपरमध्ये येतात असतो. तर ह्याविषयी काही प्रत्यक्ष वीज अपघाताचा संदर्भ घेऊन मी आपणास काही सुरक्षा सूचना महावितरण आणि शेतकरी बंधूंना दोघांनाही सांगत आहे. कृपया पहिले पहा. कोणत्याही झाडाचं अंतर 11 केव्ही लाईनपासून कमीत कमी 15 फूट मेंटेन करणं ही महावितरणची जबाबदारी आहे आणि महावितरणला रेग्युलर कमीत कमी 3 महिन्यातून एकदा पेट्रोलिंग करावं लागते IS कोड 5613 रूल 17 प्रमाणे. आणि क्लिअरन्स कमी असेल तर त्या झाडाची छाटणी ताबडतोब करायला पाहिजे. पण आजकाल असे दिसते की झाडाची छाटणी जवळजवळ होऊनच नाही राहिली, म्हणून महावितरणला विनंती की त्यांनी जर आउटसाइडर लोकांचे झाड कटाईबाबतचे अपघात टाळायचे असतील तर त्यांनी 11 KV बाबतीत झाडाचं अंतर कमीत कमी 15 फूट ठेवावं 11 KV बाबतीत, आणि 33 KV बाबतीत ते जवळजवळ 20 फूट ठेवावं. एवढं ठेवलं तर लोक जे त्यांच्या शेतातली झाडं कापतात काही कापतात तर ते अपघात होणार नाही. आणि शेतकरी बंधूंना माझी विनंती की, तसेच बकऱ्या चारणाऱ्या बंधूंना माझी विनंती की, काय होतं लाईन झाडाजवळून गेलेली असते किंवा झाडाच्या फांद्यातून गेलेली असते, मग पहा अपघात कसे होतात. आता हा फोटो पहा. या फोटोमध्ये एका शेतकऱ्याच्या बांधावरून ही लाईन गेली होती आणि त्या बांधावरच हे कडुलिंबाचे झाड होते. शेतामध्ये मशागतीसाठी ट्रॅक्टर वगैरेसाठी रस्ता करणे आवश्यक होते, म्हणून एका मजुराला या झाडावर चढून ही फांदी तोडायचे सांगण्यात आले आणि लाईनपासून झाडाचे अंतर कमी असल्यामुळे झाड तोडताना या फांदीमध्ये करंट आला आणि माणूस इलेक्ट्रोक्यूट झाला. तसेच बऱ्याच वेळा असे दिसून आले की लाईन जवळून बाबळीचे झाडं गेलेले असतात आणि काही झाडाच्या फांद्या लाईनच्या तारावर असतात, ताराच्या वर असतात. बकऱ्या चारणारा काय करतो, बाबळीच्या झाडावर चढतो, ती फांदी तोडतो. तोडल्यानंतर फांदीचं जे टोक असते ते तारेवर पडते. मग तो माणूस काय करतो की त्याच्या दूरचं जे टोक असते झाडाकडचं ते हातात धरून फांदी ओढायचा प्रयत्न करतो आणि त्या 11 KV करंट त्या झाडाच्या थ्रू त्या माणसाच्या बॉडीत जाऊन माणूस इलेक्ट्रोक्यूट होतो. आणि ही जी हे असे जे अपघात आहेत जास्तीत जास्त बकऱ्या चारणाऱ्या लोकांचे होतात. तसेच जेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरची झाडं तोडायची असतात, लाईन जवळून गेलेली असते, तेव्हाही ते तोडतात. ही पाळी
शेतकरी बंधूंवर आणि बकऱ्या चारणाऱ्यावर येऊ नये म्हणून महावितरणने आपले जे क्लिअरन्सेस आहेत 11 KV साठी 15 फूट आणि 33 KV साठी 20 फूट हे लाईनपासूनचे अंतर मेंटेन करणे अतिशय गरजेचं आहे. कायद्याने ते बंधनकारक आहे. म्हणून 20 कमी करा हे झाड कापणीचे आउटसायडरचे अपघात कमी करायचे असतील तर महावितरणने 3 क्लिअरन्सेस मेंटेन करावे आणि जे बाकीचे शेतकरी बंधू किंवा बकऱ्या चारणारे बंधू यांनी महावितरणची परमिशन घेतल्याशिवाय लाईन बंद केल्याशिवाय झाडे तोडू नये ही नम्र विनंती. हे वीज अपघात टाळण्यासाठी आवश्यक आहे. थँक्यू. नमस्कार. आणि तसेही महावितरणला आपले वीज नेटवर्क 1000 फीट ठेवणं हे CEA रेग्युलेशन 2010 Rule 12 प्रमाणे आवश्यक आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन वीज अपघात टाळावे ही माझी नम्र विनंती आहे. जास्त बोललो असल्यास कृपया माफ करावे. पण होणारे अपघात पाहावत नाही म्हणून हा सगळा प्रपंच. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल. मायसेल्फ रामदास फंडाळे. थँक्यू.